दिल्लीहून मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी डीजीसीए पथक सोलापुरात येणार असून या दिवशी रोड विमानतळ परिसराची तपासणी करणार आहेत पाहणी करून विमानसेवेला आवश्यक सूचना या पथकाकडून मिळणार आहेत सूचनांची पूर्तता झाल्यावर विमानसेवा सुरू करण्यासाठी कडून परवाना मिळणार आहे ही प्रक्रिया ऑक्टोबर अखेर पूर्ण होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली त्यांनी डीजीसीए ला ऑनलाईन अर्ज करून होडगी रोड विमानतळाची पाहणी करण्याची विनंती केली आहे डीजीसीए ची टीम विमानतळ परिसराची पाहणी करून विमानसेवेला एनओ सी देणार आहे त्यानंतरच विमानसेवा सुरू होऊ शकते विमानसेवा सुरू करण्यापूर्वी डीजीसीए ची परवानगी गरजेची असून मंगळवारी डीजीसीए ची टीम सोलापुरात येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या माहितीची ही तपासणी होईल